या टीमला आणि एका धावेने नक्कीच संघ पराभूत झाला बेलवली संघ। आणि आपण साहेबांचे शुभ हस्ते देतोय मॅन ऑफ द मॅच मयूर कांबळे साहेबांचे शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच सर हे पारितोषिक आणि बेलवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील यायचं आहे बेलवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील या आपल्यासाठी देखील सन्मान चिन्ह आहे बेलवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील यायचं आहे आपल्यासाठी सन्मान चिन्ह आहे अजर आपण या आदित्य आपण या सन्मान केला जाईल कारण की जो संघ पराभूत होईल त्या संघाला देखील एक सन्मान चिन्ह आहे आणि ते सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करूया बेलवली या टीमला। सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना पतवा इलेवन विपक्ष स्टार बॉईज या दोन टीम मध्ये आणि सामना जेव्हा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे परम मित्र अनुज मोरे यांचा आवाज ऐकूया आपण या पुढीलच्या सामन्यासाठी। खेळाडू पाठवायचे कॉम बॉक्स मध्ये विनंती असेल स्टार बॉईज नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतो एका बाजूचा विचार केला पतवा सीसी विपक्ष फाईट करताना आपल्याला स्टार बॉईज पाहायला मिळतील नक्कीच एक दोन्ही मातबदार संघ चांगला मॅच मधून जिंकून आलेले दोन्ही संघ आज आपल्या समोर फाईट करताना दिसतात एका बाजूचा विचार केला गणेश आणि डॅपलोला पाहतोय नक्कीच एक इव्हन जोडी मैदानात याच बॉल आपण पाहतोय केतन पाटील आपण यायचं नक्कीच व्यासपीठावरती या नक्कीच आपला संघ पराभूत झाला परंतु नक्कीच चांगला खेळ आजच्या दिवसात आपला देखील झालाय नक्कीच आपण एक या संघातून खेळत असतो सातत्याने आपला देखील इथे विचार केला जाईल तर आपल्याला देखील विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती पुढचा बॉल विशालचा आपण पाहतो राईट आर्म राऊंड विकेट या वेळेस बॅकफुटला येऊन कट केलाय एकदम मिळेल एका धावेच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल दोन या आकड्यावरती टू रन्स ऑन स्कोर कार्ड दोन धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय विशालला कुठेतरी टीम प्लॅन आपल्याला चेंज करताना दिसतोय नक्की संध्याकाळची सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच एक स्पीड अप करा विनंती असेल नक्कीच यावेळीच पाहावं लागेल तेज बन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय व्हाइट बॉल नक्कीच लेग साईडच्या दिशेने आपण जर विचार केला लेग स्टिकच्या बरंच बाहेर बॉल आदळला आणि यशिरक्षकाचा विसावला यावेळेस बॅक फुटला पंच केलाय परंतु पावल लागेल नक्कीच क्षेत्ररक्षक जुबेर तिथे तैनात आहे डॉट बॉलची सांगता परत एकदा होत असताना धावपळक जाऊन पोहोचलंय तीन या आकड्यावरती थ्री रन्स ऑन स्कोर कार्ड तीन धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात तीन बॉल झाले उर्वरित तीन बॉलचे खेळ या ठिकाणी बाकी आहे यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे डॉट ट्वेंटी सांगता वारंवार जो विचार केला पहिले षटक प्रगती पथावरती आहे विशालच आतापर्यंत तीनच धावा फक्त स्कोर कार्ड वरती आहेत यावेळेस मोठा फटका खेळायचा होता मिडल ऑफ द बॅट आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत जुबेरला आपण पाहतोय लॉंग ऑफ ची दिशेने बॅक फुटलेन पंच केला ऑफ साईडच्या दिशेने परंतु मिळतील या ठिकाणी फक्त एक धाव एका धावेने स्कोर कार्ड वाढेल आणि धावपळक जाऊन पोहोचेल चार या आकड्यावरती फोर रन्स ऑन स्कोर कार्ड चार धावा आतापर्यंत जोडल्या गेल्यात नक्की स्पीड अप करा पथवा सीसी आपण प्रत्येक बॉल वरती टीम मीटिंग करू नका विनंती असेल
बॉलिंग मार्क वरती अपन अक्षयला पाहतोय राइट आर्म राउंड द विकेट या वेळी स्पूल केलाय परंतु यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच बॉलला गॅदर केलाय थ्रो केलाय तिथपर्यंत फक्त आणि फक्त नक्की थांबून ठेवण्याचं काम करतील डॅपलोला. स्ट्राइक वरती आपण पाहतोय डॅपलो डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न नजाकत बरा शॉट परंतु नक्कीच चांगला जुबेरचा यावेळी कौतुक करावं तितकं कमी आहे. वल फील्ड नक्कीच तीन धावा आपल्या संघासाठी वाचवण्याचं काम केलंय परंतु जर डॅपलोचा जो विचार केला नक्कीच एक चांगला शॉट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच गॅप शॉट सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं परंतु नक्कीच चांगलं तत्पर तिथे सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं जुबेरचं. तेच सरळ बन्नाट वेग परंतु यावेळी कुठेही थांबवता आलं नाहीये. मिळतील त्या दोन धावा आणि दोन धावाच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल सात या आकड्यावरती. सेव्हन रन्स ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत विचार केला दुसरं षटक प्रगती पथावरती अक्षयचं आहे. तीन बॉल आतापर्यंत झालेत उर्वरित तीन बॉलचा खेळ इथे बाकी आहे. सात धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडले गेलेत. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय सचिनजी दघे साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झालं तर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. सचिनजी दघे साहेब नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील शुभ आगमन झालंय त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या आपला देखील मनपूर्वक सरच स्वागत आहे. तर नक्कीच विनंती असेल जे पार्किंग मध्ये आपल्या ज्या गाड्या आपण जे लावल्यात पार्क केले स्टेजच्या मागच्या दिशेने तर नक्कीच विनंती असेल जरा पार्क एका बाजूला करायचं आहे. विनंती असेल नक्कीच अडचण निर्माण होतात तिथे ट्राफिक जॅम आपल्याला पाहायला मिळत आहे तर विनंती असेल रोड वरती कोणीही गाड्या पार्क करू नका. देखील विनंती असेल लॉट सोडून येतात नक्कीच बारावं खेळाडू आहे आपला इथं मागे पथो सीसी आपला बारावं खेळाडू आणि स्टार बॉयचं देखील बारावं खेळाडू इथे उपस्थित आहेत मित्र. तर नक्कीच याची दखल घ्या. वेळ घेऊ नका स्पीड अप करा दोन्ही पंचांना देखील विनंती असेल. नक्कीच खूप वेळ झालाय कारण की टाइम देखील खूप झालाय. आजच्या लेट देखील सामने आजच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाले आणि अजून बऱ्याच सामने यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच मोहन पाम्स युनायटेड या संघाला नक्कीच बाय मिळाली आहे. मोहन पाम्स युनायटेड या संघाला नक्कीच बाय मिळाली आहे आणि नक्कीच या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो फाईट करेल सम्राट सीसी या संघासमोर. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय आतिकला तिसरं षटक घेऊन आलाय. बॉलिंग मार्क वरती आहे राईट आर्म राऊंड द विकेट धावपळक जाऊन पोहोचले दहा या आकड्यावरती दुहेरी अंकांमध्ये धावपळक जाऊन पोहोचलाय. टेन रन्स ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत जो विचार केला दहा धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय. दहा धावा स्कोर कार्ड वरती आहेत टेन रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळेस पाहावं लागेल टॅपलो ऑन स्ट्राईक डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस पाहावं लागेल किती धावा मिळतील. नक्की लेग बायच्या स्वरूपात पॅडला आदळला चेंडू आणि एकदम मिळेल एका धावाच्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल अकरा या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड अकरा धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो अतिकच तेज तरार भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विचार केला एकदा वाचवण्याचं काम केलं आपल्या संघासाठी. डॉट बॉलची सांगता प्रतिक्रिया होत असताना पुढे खेळण्याचा प्रयत्न यावेळी पाहावं लागेल. नक्कीच परत एकदा डॉट चुटीचे सांगता कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अतिकची कारण की जर समीकरण आपण विचार केला अकरा धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत.
तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. मिडल ऑफ द बॅट आला, यावेळेस काय घडेल? चुकी चुकी आणि चुकी घडत असताना या मैदानात आपल्याला पाहायला मिळत्या. चक्के चुका होतात, परंतु या चुकावरती मात करून नक्कीच पूर्णपणे नव्याने परत एकदा प्रयत्न करावा लागेल या क्षेत्ररक्षकाला. नक्कीच एक मोठी विकेट होती आणि दोन्ही इव्हन जुडे अजून मैदानात दाखल आहे. जो विचार केला डॅपलो आणि नंदूला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. नंदू आहे परत डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर संपर्क झाला नाही. नक्कीच एक धाव मिळेल, एका धावाची मदतीने डबल जम पोहोचेल 13 या आकडेवरती. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड, 13 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. यावेळी चुकी फलंदाजाला परतावं लागेल. नक्कीच नो बॉल होता, परंतु पावं लागेल. नो बॉल असेल नक्कीच आणि फलंदाजाला परंतु परतावं लागेल. फलंदाज होईल बाद, बॉल देखील काउंट असेल. आपल्याला जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन स्कोर कार्ड, तिसरं षटक आतापर्यंत नक्कीच समाप्त झालंय. अखेरीस खेळ संपलाय आणि चौथा षटक आणि अंतिम षटक निर्णायक षटक घेऊन येतोय. तो गोलंदाज बॉलिंग मार्क वरती शिवाला आपण पाहतोय. पथवा सीसी आपल्याला विनंती आहे, वेळ घेऊ नका, आपला लास्ट वॉर्निंग असेल, आपण खूप वेळ घेतलाय. डॅपलोला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. यावेळेस पाहावं लागेल पहिलाच बॉल राईट अप राऊंड ऑफ विकेट. चौथा षटक घेऊन आलाय शिवा. पहिलाच बॉल यावेळी नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. काय घडेल यावेळी पाहावं लागेल. फलंदाजाला आल्या पावली माघारी परतताना फलंदाज होईल बाद. मेन विकेट डाऊन, फलंदाज बाद. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडल्या गेले 14 आणि नक्कीच अंतिम षटक असेल. तर विचार केला फलंदाजी करताना नक्कीच एक हाणामारीचं षटक मांडलं जातं, तीच कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पावं लागेल व्हाईट बॉल. नक्कीच पंच आमच्या दिशेने वळतील, दोन्ही हात नक्कीच समांतर आणि धावा मिळतील त्या अवांतर. व्हाईट बॉल, 15 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळी चान्सिंग देऊन खेळण्याचा प्रयत्न, डंडी गुल गुल गुल, फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज होईल बाद. महासंग्राम इथे आज पाहायला मिळतोय आणि यावेळी कॅप शॉट सिलेक्शन यावेळेस थांबवलं जाणार नाही. येतोय अग्नीच्या कारकिर्दीला दाखवण्याचा क्लास फटका. 4 रन शेवकार. चार धाव्याने नक्कीच संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला आणि चार धाव्याच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल दुहेरी अंकांमध्ये. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड, 20 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. परत एकदा डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळी परत एकदा येतोय सीमा रेषा पार चार धावांसाठी चौकार.
या वेळीस परताव लागेल डॅप्लोला. फलंदाज होतोय बाद, व्हाईट चा धाव नक्कीच मिळेल, परंतु या वेळेस विकेट देखील आपल्याला पाहायला मिळेल. डॅप्लो बॅक टू डग आउट. नक्कीच 1-2 गो लास्ट बॉल असेल. शेवटचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद, बॅक टू डग आउट. फलंदाज बॅटर आपल्याला पाहायला मिळेल, कारण की गोलंदाजी देखील पाहावी लागेल. स्टार बॉयज या संघाचा विचार केला, नक्कीच चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये तसंच काहीतरी कामगिरी करत नसताना या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का, ते देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय प्रेक्षकांच्या मनामध्ये. नक्कीच सम्राट चषक 2023 चा नक्कीच एक आयोजन, सुंदर नियोजन म्हणावं लागेल. तब्बल 5 फुटी ट्रॉफी आकर्षक चमचमणारी आपल्याला पाहायला मिळते. हे एक चांगलं आयोजन म्हणावं लागेल, एक चांगला संकल्पना त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य बाळदादर राऊत समाजसेवक आहेत आणि त्यांच्या वतीने स्वप्नातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आज इथे आपण पाहतोय. त्यांच्यासह समवेत नक्कीच सन्मान्य रमेशजी सोळसे साहेब, नक्कीच माजी नगरसेवक आहेत, त्यांच्या वतीने देखील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगात आली आणि ही स्पर्धा आपल्या समोर आज इथे आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक दैदित्यमान सोहळा या स्पर्धेचा, खऱ्या अर्थाने 3 दिवसांची ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. आजचा दिवस पहिला आणि आजच्या पहिल्या दिवसातील ही मॅच रंगतदार आपल्याला अशी पाहायला मिळते. एका बाजूचा विचार केला, पतवा सीसी त्यासमोर फाईट करते स्टार बॉयचा संघ. पहिला षटक घेऊन आलाय, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रवीला आपण पाहतोय, राईट आर्म राऊंड द विकेट. आणि फलंदाजी करत असताना आपण जर विचार केला, आतिकला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक वरती येतो जुबेर. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू जुबेरचा जो विचार केला, यावेळी स्लोअर गतीचा चेंडू पाहावं लागेल. नक्कीच एक धाव मिळेल, एक धावेच्या साह्याने धावांचा श्री गणेश होत असताना पतवा सीसी या संघाच एक धाव मिळेल. नक्कीच स्कोर कार्ड वरती ऍड होईल एक धाव. जुबेरला आपण पाहतोय, नक्कीच एक मोठं नाव त्याचं देखील आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय रवीला, कुठेतरी रवीला कम बॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. यावेळीस बॅकफुट लेन पंच केलंय, परंतु यावेळीस बॉल थांबणार नाहीये, जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार, 4 धावा. स्कोर काढला, धावपळ जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. यावेळी स्ट्रेटरच्या माध्यमातून नक्कीच चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. नक्कीच बॉलला गॅदर केलं, फेकलं, डॉट बॉलची सांगता देखील आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी सफुटचा बॉल देखील थांबणार नाहीये, जुबेर यावेळी चमकत असताना या मॅच मध्ये येतोय, त्याच्या बॅट मधून चौकार. चमकत असताना आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतो आहे जुबेरला आपण पाहतोय, अष्टपैलू खेळाडू पतवा सीसी या संघाचा. यावेळीस पाहावं लागेल फटका चांगला, यावेळीस नक्कीच चांगल्या रीतीने अडवलो आहे. नक्कीच डॅप्लोचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.
नक्कीच तीन धावा आपल्या संघासाठी वाटचवण्याचं काम केलंय, महत्वपूर्ण नक्कीच एक रोल त्यांनी निभवलाय आणि तीन धावा वाचवण्याचं काम केलंय. एक धाव मिळेल, दहा धावा स्कोर कार्ड ते जोडल्या गेल्या, 10 runs ऑन स्कोर कार्ड. पाच बॉल झाले, 1-2 लास्ट बॉल असेल या षटकातील. बॅटिंगला आपण पाहतो आतिकला, यावेळीस बॅकफूटला येऊन पच केलाय. एक धाव मिळेल, एके धावेच्या मदतीने 11 धावा स्कोर कार्ड ते जोडल्या गेल्यात, 11 runs ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत विचार केला 26 धावांचा पाठलाग करायचा, 26 धावांचा पाठलाग करायचा, 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. एक षटकाचा अखेरीचा खेळ संपलाय, अजून उर्वरीचा विचार केला, 3 षटक अजून उर्वरित आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय देवाला, आपण पाहतोय पुढचा बॉल यावीस पाहूया ते सरार बन्नाटवे. परंतु नक्कीच नऊचा निर्णय येतो पंचांच्या दिशेने, नो बॉल असेल, नो बॉलच्या मदतीने धापल जाऊन पोहोचेल 12 या आकडेवरती, 12 runs ऑन स्कोर कार्ड. यावीस नक्कीच चमकताना या स्पर्धेमध्ये, जुबेरला आपण पाहतोय चांगले बॅटिंग, आजच्या दिवसात तेजी देखील राहिली आहे. पुढून खेळण्याचा प्रयत्न यावेळी स्पर्धा बोलला गेल जुबेरला, खेळाडूच्या तंबू मध्ये जुबेर स्ट्राइकला. बॉलिंग मार्क वरती देवाला आपण पाहतोय, यावेळी लेग स्टिकच्या बराच बाहेर पिच केलाय बॉल आणि व्हाइट बॉल ची सांगता होत असताना एक एक्स्ट्रा धाव मिळेल, 100 धावाच्या मदतीने धापल जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. यावेळी फटका मोठा खेळायचा आहे, परंतु पाहावं लागेल कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही क्षेत्ररक्षकाने होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. एक बॉल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो, एकदम मिळाले आणि एका धावीच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. यावेळीच मोठा फटका खेळायचा होता, परंतु पाहावं लागेल प्रयत्न चांगला होता, परंतु यावेळीच मिळतील 2 धावा, एकच धाव मिळेल, एका धावीच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती, 15 runs ऑन स्कोर कार्ड, 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल देवाची, नक्कीच एक
कमी धावांवरती रोखण्याचं काम करतात, परंतु जर स्कोर एक एक धावाने वाढत गेला नक्कीच कुठेतरी प्रॉब्लेम यावेळी जनरेट होताना दिसतोय. एक एक धाव एक एक धावेने इथे नक्कीच स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचं काम करतात. बुन बुन से सागर बनताय असंच काहीतरी करत असताना एक एक धावाने स्कोर कार्ड पुढे ढकलण्याचं काम करतात. धापक जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती, 16 रन्स ऑन स्कोर कार्ड, 16 धावा. परत एकदा डान्सिंग द टाउन खेळण्याचा प्रयत्न, दिशा बरकटताना व्हाइट बॉल परत एकदा मिळत आहे. व्हाइट बॉलच्या मदतीने धावपळ जम पोहोचेल 17 या आकड्यावरती, 17 रन्स ऑन स्कोर कार्ड. फुडून खेळण्याचा प्रयत्न यावेळी क्षेत्ररक्षक तैनात आहे. काय घडेल, फलंदाजाला विशालला परतावं लागेल, फलंदाज होईल बाद, ओ युटी आउट फलंदाज. नऊ धावांची आवश्यकता, 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. इंगेज समीकरण बदललंय आणि तुम्ही विचार केला लो स्कोरिंग मॅच होती, 26 धावांचं लक्ष आणि आता गरज असेल 9 धावांची, 12 बॉल आणि आवश्यकता असेल 9 धावांची. परंतु यावेळेस काही सांगू शकत नाहीये, कारण की क्रिकेट मित्रांनो काही घडू शकतो काही बिघडू शकतो, कुठल्याही वळणावरती मॅच येऊन थांबू शकते ते देखील होऊ शकतं. परंतु या गोलंदाजाला ते कमाल करावं लागेल. चुकी चुकी आणि चुकी करत असताना एसी रक्षक आपल्याला पाहायला मिळतो आहे. 1+1 व्हाइट प्लस वन, नक्की चुका होतात, परंतु यावेळी चुकांना देखील थांबावं लागेल, कारण की महत्वाची मॅच आहे. समीकरण इथून पुढे परत एकदा बदलताना दिसतोय. 12 बॉल आणि नक्की 7 धावांची आवश्यकता पुढे आपल्याला पाहायला मिळते आहे. तिसरं षटक आहे, नक्कीच एक जिम्मेदारी असेल गणेशकडे. यावेळीस फलंदाज इन साइड आउट खेळायचं होतं, फलंदाजाला परतावं लागेल, फलंदाज परत एकदा बॅक टू डग आउट फलंदाज. विकेट गेलेत, लॉस ऑफ 4 विकेट आपण पाहतोय. बॅटिंगला आपण पाहतोय शिवाला, न्यू बॅटर ऑन स्ट्राइक मैदानात येत असताना आणि गरज असेल ती म्हणजे अजून इथून पुढे 7 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता, 4 विकेट आतापर्यंत गेलेत, लॉस ऑफ 4 विकेट्स या संघाची जात असताना पथवस एस सी या संघाची. बॅटिंगला आले मिडल ऑर्डर बॅट्समन शिवाला आपण पाहतोय. इथे कष्टपैलू खेळाडू आहे तो देखील, स्लोअर गतीचा चेंडू कट करायचा होता परंतु पावलं लागेल, काय घडतंय यावेळी चुकी करत असताना एस सी रक्षकाला देखील पावलं लागेल, कुठेतरी चुकी करत असताना या चुकीला देखील सुधारावं लागेल, कारण की खूप महत्वाची मॅच इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते. जो संघ इथून पुढे विजयी होईल तो फाईट करेल सम्राट सिंधी या संघासमोर. एक बलाढ्य संघ आहे, यजमान संघ आहे, नक्कीच पॅक फुट लेवन पंच करायचं होतं, परत एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी कमबॅक केलं या गोलंदाजाने गणेशने, लगातार आपण जर विचार केला फक्त एक्स्ट्रा धावाली आणि त्यानंतर तिन्ही डॉट बॉल यावेळेस पाहायला मिळतात. 3 बॉल आतापर्यंत झालेत, समीकरण बदललंय, 9 बॉल 7 धावांची आवश्यकता. फुटून खेळण्याचा प्रयत्न यावेळी फटका चांगला आहे. खेळाडू कक्षातून आवाज करू नका विनंती असेल, पंच देखील तिथे लक्ष देत आहेत, अन्यथा आपल्याला देखील पॅनलच्या सामोरे जावं लागेल. विनंती असेल निर्णय देतील पंच, निर्णय देतील नक्कीच कळवतील आपल्याला पंच निर्णय. खेळाडू कक्षामधून कोणी बोलू नका विनंती असेल, पंच निर्णय देतील. नक्कीच निर्णय देखील आलाय आणि 2 धाव आहेत, नक्कीच 2 धावा मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. समीकरण बदलताना फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता इथून पुढे पाहायला मिळते. नक्कीच गणेशची गोलंदाजी आपण पाहिली, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस पावलं लागेल, नक्कीच एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु नक्कीच व्हाइट बॉल, थोडीशी दिशा बरकटताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. यावेळी डान्सिंग द डाऊन पॅडला आदळला, यावेळेस काय घडेल,
फलंदाजाला यावेळी धावचूच्या स्वरूपात स्पर्धा पण लागेल. फलंदाज होतोय बाद, फलंदाज बॅक टू डगआउट. मिडल ऑर्डर बैटिंग लाइनअप इनेट नंबर सिक्स वर आला है, सेवन वर आला है. लास्ट बॉल वन टू गो, नक्की बॉल निर्णायक आपल्याला पाहायला मिळेल. काय बॉल है या वेळेस, नक्कीच एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो है. स्लोअर गतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, चेंज ऑफ पेस, रफ एंड टफ मुकाबला आपल्याला पाहायला मिळतो है. आता गरज असेल सहा बॉल आणि चार धावांची आवश्यकता. बिग फाइट मैच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते है. नक्कीच उत्कंठा अजूनही शिगेला जाऊन पोहोचली आहे. सहा बॉल आणि चार धावांची आवश्यकता. कोण जिंकेल हा सामना, शेवटच्या बॉल पर्यंत मात जाईल का हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला पतवा सीसी, त्यासमोर फाइट करतोय स्टार बॉयचा संघ. बॅटिंगला आपण जो विचार केला, अक्षय आणि साईची जोडी, एवन जोडी मैदान दाखल आहे खेळपट्टीवरती. आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज मयूरला आपण पाहतोय. लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट आपण पाहतोय. सहा बॉल आणि चार धावांची आवश्यकता. कुठेतरी अक्षयला यावेळीस नक्कीच शांत आणि गुड सेन्सिबल क्रिकेट इथे खेळावं लागेल, कारण की सहा बॉल आणि चार धावांची आवश्यकता आहे. परंतु यावेळी जो विचार केला मयूरचा, इथून पुढे जर हा खेळाडू चमकला तर नक्की या स्पर्धेमध्ये त्याची चमक पूर्णपणे होईल. मयूर देखील विचार केला, एक अष्टपैलू खेळाडू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल काय घडेल. स्लोअर गतीचा चेंडू पंच केला बॅक फुटला येऊन, नक्कीच एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने समीकरण बदलताना दिसतोय. इथून पुढे तीन धावांची आवश्यकता पुढे पाहायला मिळते. पाच बॉल आणि तीन धावांची आवश्यकता. कुठेतरी एका बाजूला झुकलाय, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो काही बिघडू शकतो. नक्कीच प्रयत्न करावे लागतील मयूरला. कुठेतरी प्रयत्न कर मयूर, ते देखील प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असलेल्या संघाच्या जिम्मेदारी देखील सोपवली त्याच्यावरती. स्लोअर गतीचा चेंडू आणि या वेळी स्नो प्लस चार, मिळतील पूर्णपणे पाच धावा. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे पतवा सीसी या संघाने. जिंकलेल्या टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मान कधी ठरलाय?